निफाडचा पारा चांगलाच घसरलाय. हवामान विभागानं 4.5 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद केली आहे. ही थंडी हरभरा गहू पिकांना लाभदायक असून थंडीमुळे द्राक्ष बागांच्या मण्यांना मात्र तडे जात आहेत. थंडीपासून बचाव करण्यासाठी द्राक्ष बागांमध्ये शेकवट्या पेटवल्या जात आहेत. या थंडीचा फटका कांदा पिकांनाही बसतोय. राज्यात सध्या थंडीची लाट पसरली आहे. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातही कडाक्याची थंडी पडली आहे. परभणी जिल्ह्याचा पारा आज 5.5 अंश सेल्सिअस पर्यंत खाली गेला, त्यामुळे नागरिकांना हुडहुडीचा सामना करावा लागला. या बोचऱ्या थंडीचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावरही होतोय. थंडीमुळे नागरिक त्रस्त झाले. धुळे आणि नंदुरबारमध्ये तापमानाचा पारा अजूनही नीचांकी पातळीवर आहे. धुळ्यामध्ये 4.8 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली, तर नंदुरबारच्या सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये तापमानाचा पारा 10 अंशांच्या खाली आहे. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये गेल्या आठवड्याभरापासून शीतलहरीचा प्रकोप पाहायला मिळतोय. दैनंदिन जीवनावर थंडीचा प्रतिकूल परिणाम दिसतोय. थंडीमुळे मासे जाळ्यात कमी अडकत असल्यामुळे मासे भाववाढीचा सामना ग्राहकांना करावा लागतोय. बोंबील कोळंबी 800 रुपये वाटा, सुरमई 1000 ते 1200 रुपये किलो, तर पापलेट 1600 रुपये किलो अशा दरानं मिळत आहे. त्यामुळे ऐन रविवारी खवैयांचा हिरमोड झाला आहे. राज्य सरकारनं दिलेला व्यसनमुक्तीचा पुरस्कार शाहीर हेमंत मावळे परत करणार आहेत. राज्य सरकारनं सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी दिल्यामुळे ते हा पुरस्कार परत करणार आहेत. पुण्यामध्ये महात्मा गांधीजींच्या पुतळ्याजवळ महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त सरकारचा त्यांनी निषेध केला. वाईन वितरित करणाऱ्या अशोक गर्ग यांच्या मॅकपी ग्लोबल कंपनीत संजय राऊत यांची भागीदारी असल्याचा आरोप किरीट सोमय यांनी केला आहे. 2021 मध्ये संजय राऊत यांची मॅकपी समूहासोबत भागीदारी झाली. त्यांच्या दोन्ही मुली कंपनीच्या संचालक आहेत असा आरोप सोमय यांनी केला आहे. नवी मुंबईच्या पाम बीच रोडवर कंटेनरचा अपघात झाला. या अपघातात कंटेनर चालक जखमी झाला. कोपरी गावाजवळ बाईक स्वाराला वाचवताना कंटेनर उलटला, त्यानंतर या मार्गावर वाहतूक कोंडीही झाली होती, मात्र कंटेनर बाजूला काढून वाहतूक सुरळीत करण्यात आली. नागपूर मनपा ऑनलाईन सभेत काँग्रेस नगरसेवक रमेश पुणेकर चक्क सिगारेटचे झुरके मारत होते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पालिकेच्या सभेत सहभागी होतानाही सदस्य गंभीर नसल्याचंच यातून दिसतंय. नगरसेवक रमेश पुणेकरांच्या वर्तनानं संताप व्यक्त केला जातोय. राज्यातील पोलीस स्टेशन्समधील सीसीटीव्ही जाणीवपूर्वक दुरुस्त केले जात नाहीत असं निरीक्षण हायकोर्टानं नोंदवलंय. पोलीस स्टेशन्स सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचं उल्लंघन करतायत असं कोर्टानं म्हटलंय. नाशिक जिल्ह्यातल्या सीसीटीव्ही बंद असणाऱ्या सिन्नर पोलीस स्टेशनमधील ठाणे प्रमुखावर कारवाईचे निर्देश कोर्टानं दिले. आता लवकरच टोयोची गाडी चंद्र किंवा मंगळावर धावताना दिसणार आहे. टोयोटा कंपनी जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सीसोबत चंद्रावर धावणाऱ्या गाडीची निर्मिती करते आहे. या गाडीचा वापर अंतराळवीरांना चंद्रावर किंवा मंगळावरही करता येणार आहे. 2040 पर्यंत मंगळावर वाहन उतरवण्याची मोहीम टोयोटानं हाती घेतली आहे. लँड क्रुझर SUV वरून या गाडीला लुनार क्रुझर असं नाव देण्यात आलं आहे. शिरूर तालुक्यातल्या शिक्रापूरचा कचरा प्रश्न गंभीर बनलाय. हा कचरा वेळ नदीपात्रात टाकला जातोय, त्यामुळे स्थानिक नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. धक्कादायक बाब म्हणजे ग्रामपंचायतीकडून हा कचरा JCB च्या सहाय्यानं थेट नदीपात्रात ढकलला जातोय. परिणामी जलप्रदूषणही वाढलंय. नांदेड महापालिकेनं घनकचऱ्यापासून खतनिर्मितीचा प्रकल्प सुरू केलाय. दररोज 150 मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. या कचऱ्यामुळे डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न निर्माण झाला होता. महापालिकेनं काही वर्षांपूर्वी खतनिर्मिती प्रकल्प सुरू केला होता, पण तो प्रकल्प बंद पडला होता. त्यानंतर महापालिकेनं 36 कोटी रुपये खर्च करून खतनिर्मितीसाठी साहित्य खरेदी केलं. या खतामुळे शेतकऱ्यांनाही फायदा होणार आहे. चंद्रपुरात भाजपनं 300 ठिकाणी मन की बात कार्यक्रमाचं जाहीर प्रक्षेपण केलं. बूथवरच्या कार्यकर्त्यांना सक्रिय करण्यासाठी स्वतः भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांनी एका कार्यक्रमात सहभाग घेतला. पंतप्रधान मोदींनी या संबोधनात भारताच्या जगभरात वाढत असलेल्या गौरवाविषयी विचार मन की बात मध्ये मांडले. मिरजेत मुकबधीर कर्णबधिरांसाठी अनोखा उपक्रम राबवण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मन की बात या कार्यक्रमाचं मुकबधीर कर्णबधीर मुलांना त्यांच्याच भाषेत अर्थात साईन लँग्वेजमध्ये प्रसारण करण्यात आलं. कैलासवासी रावी भिडे मुकबधीर शाळेत हा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाला विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील पाबळ या ग्रामीण भागातही आता पीएमपीएमएल ची बस सेवा सुरू झाली आहे. पुणे ते पाबळ ही बस सेवा सुरू झालेली आहे. ग्रामीण भागातले शालेय विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे. बस सेवा सुरू झाल्यानं ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात वाजत गाजत या बस सेवेचं स्वागत केलं. मागे गणेशोत्सव शुक्रवारपासून सुरू होतोय, त्यासाठी मुंबई महानगरपालिकेनं काही निर्देश दिले आहेत. घरगुती मूर्ती 2 फुटांची तर सार्वजनिक मूर्ती 4 फुटांचीच ठेवण्यास परवानगी आहे. यावर्षी 2500 मंडळ उत्सव साजरा करणार आहेत. मर्यादित आकाराचे मंडप उभारण्यास मनपानं परवानगी दिली आहे. म्हाडाच्या विविध संवर्गातील 565 पदांसाठी उद्यापासून परीक्षा होणार आहे. ऑनलाईन पद्धतीनं परीक्षा घेण्यासाठी म्हाडा आणि टीसीएस सज्ज झालंय. राज्यातील 106 केंद्रांवर ही परीक्षा होईल. 2.5 लाख उमेदवार या परीक्षेला बसतील. गुगल मॅपवर आपल्याला डिजिटल पत्ता बनवता येईल. गुगल मॅपनं प्लस कोड नावाच्या एका नव्या फीचरची घोषणा केली आहे. या फीचरमधून युजर त्याचा डिजिटल पत्ता तयार करू शकतो. एखाद्याला तुमच्या पत्त्यावर पोहोचण्यासाठी या फीचरचा उपयोग होईल. पत्ता तयार करण्यासाठी अक्षांश आणि रेखांशांचा वापर केला जाईल. धुळे जिल्ह्यात उद्यापासून 1 ते 8 शाळा सुरू होत आहेत. जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या खासगी अनुदानित अशा एकूण 1400 शाळा उद्या सुरू होतील. ज्या शाळांची विद्यार्थी संख्या अधिक आहे अशा शाळांमध्ये 1 दिवसाआड विद्यार्थ्यांना शाळेत बोलावण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. कोरोनाची तिसरी लाट काही प्रमाणात ओसरल्यानं राज्यातील शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र अमरावती जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत, त्यामुळे शाळा अद्याप बंद आहेत. जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हिटी रेट 25% असून पॉझिटिव्हिटी रेट कमी होईल तेव्हा शाळा सुरू होतील, अशी माहिती अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली. बारावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना यावर्षी अंतर्गत मार्कांची लॉटरी लागणार आहे. सायन्स शाखेतल्या विषयनिहाय प्रयोगांची संख्या कमी करण्यात आली आहे. अभ्यासक्रमातील 40% प्रयोगांवर आधारितच परीक्षा होणार आहेत. त्याचसोबत अंतर्गत आणि बाह्य परीक्षकांचं काम त्या त्या विषय शिक्षकांनीच करावं अशी सूचना करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या इयत्ता 5वी आणि 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षा एप्रिलमध्ये होण्याची शक्यता आहे. ही परीक्षा फेब्रुवारी महिन्यात घेण्याची घोषणा करण्यात आली होती, मात्र आता ही परीक्षा एप्रिलपर्यंत लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. 10वी 12वी बोर्ड परीक्षा जाहीर वेळापत्रकानुसारच घ्या अशी मागणी मुख्याध्यापक महामंडळानं केली आहे. ही परीक्षा पुढे ढकलल्यास विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ उडण्याची शक्यता आहे. शिवाय तयारीसाठी आणखी 1 ते 1.5 महिना शिल्लक आहे, त्यामुळे ही परीक्षा वेळेवरच व्हायला हवी अशी मुख्याध्यापकांची मागणी आहे. राज्य कला संचालनालयातर्फे घेण्यात येणारी एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट परीक्षा यावर्षी ऑनलाईन होणार आहे. मात्र राज्याच्या ग्रामीण भागात नेटवर्कची समस्या बघता ऑनलाईन परीक्षा कशी घेणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. इंटरमिजिएट चित्रकला ग्रेड परीक्षा 12 आणि 13 फेब्रुवारीला तर एलिमेंटरी ग्रेड परीक्षा 14 आणि 15 फेब्रुवारीला होणार आहे. टीटी गैरव्यवहाराची माहिती रोज उघड होतीये. काही परीक्षार्थींनी 2 ते 3 प्रश्न सोडवले पण त्यांना तब्बल 84 ते 85 मार्क मिळाल्याचं उघड झालंय. तुकाराम सुपे आणि प्रितेश देशमुखचे हे प्रताप आहेत. जीएस सॉफ्टवेअरचे डॉक्टर प्रितेश देशमुखनं वरिष्ठांना हाताशी धरून एजंटांमार्फत शिक्षकांचे संधान साधलं होतं. छत्रपतींचा विचार म्हणजे